हिरो नंबर वन गोविंदा यांची आता शिवसेनेमध्ये अधिकृत एंट्री झालेली आहे, त्यामुळे राजकारणातील जे विलन आहे ते आता कशा पद्धतीनं पळणार हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आपल्यासोबत गोविंदाजी आहे. गोविंदाजी, तुमचं टीव्ही नाईनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमची प्रतिक्रिया आहे, 14 वर्षानंतर तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश करताय, 14 वर्ष हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. रामाचा वनवास संपला आणि राम अयोध्यामध्ये पोहोचले, तुम्ही शिवसेनेत पोहोचलेत, काय म्हणा? शिवकृपेशिवाय हे ते कसं संभव होणार? जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा देव स्वतः देऊ नसून स्वतः देव असून शिवकृपेसाठी त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थनेनंतर त्यांनी युद्ध केलं. शिवाच्या कृपेविना या देशात काय, जगात काय? तर मला असं वाटतं की ही कृपाच आहे. आणि मी 2 मंत्रापासून सुरुवात करायचो, गेले 14-15 वर्ष मी काहीही स्पीच देऊ काही करू, तर हर हर महादेव या मंत्रानेच माझी प्रत्येक ठिकाणी माझी सुरुवात व्हायची. तर ही कृपाच आहे की समोरून मला त्यांनी सांगितलं की बाबा गोविंदा आप आर्ट अँड कल्चर से जुड जाओ. मला धन्यवाद आपका, मुझे अच्छा लगेगा. काय काय काम करणार आता शिवसेनेमध्ये तुम्ही आलाय, कोणकोणत्या मुद्द्यांना घेऊन पुढे जाणार? लकीली आर्ट अँड कल्चर हा जो सब्जेक्ट आहे हा सर्वव्याप्त आहे. मला ज्या ज्या कामात ते त्यांनी प्रश्न विचारले ना, तर ॲज अन आर्टिस्ट मी काहीतरी सजेस्ट हा शब्द चांगला नाही, मी योगदान ॲज अ कलाकार योगदान कर सकते हैं. तो मुझे लगता है कि अच्छा रहेगा. तुम्ही काँग्रेसमधून जेव्हा लढला होता रेकॉर्ड ब्रेक मतांनी नहीं जिंकलात, पुन्हा एकदा अशी काही इच्छा आहे का किंवा घोषणा होईल, सरप्राईज एलिमेंट तुमच्या माध्यमातून मिळेल? ते जे मला त्यांच्याकडनं जे मला आदेश येतील त्या हिशोबानं मी विचार. महत्त्वाचा प्रश्न आहे, राजकारण जास्त सोपं वाटतं की ॲक्टिंग जास्त सोपी वाटते? राजकारण जास्त सोपं आहे की ॲक्टिंग जास्त सोपं? काही सोपं नाही आहे. जे काही जगात आहे ते फार शुद्ध आहे, ते फार विचार करण्याजोगं आहे, फार हार त्याच्यात त्या विषयावर हार्डवर्क करावा लागतो. सोपं काहीच नसतं, सोपं काही नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही नुकतेच आलात, तुमच्यावर टीका टिप्पणी पण सुरू केली आहे, काय म्हणा? धन्यवाद देईल. तर आपण पाहतोय गोविंदा यांची एंट्री झालेली आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे या ठिकाणी की जे आदेश पक्ष देईल त्याचं पालन करू. आता उत्तर पश्चिम मधून ते लढणार आहेत का पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरव, गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.